जो लॉकडाऊन चालू आहे त्याच्यात आमच्या विणकरांची परिस्थिती खूप हालाकीची झालेली होती. त्यांचा विषय असा आहे की आमच्या जो पैठणी कारागिरांना किंवा पैठणी तयार करताना जो कच्चा माल येतो तो परराज्यातून येतो आणि परराज्यातून येण्यामध्ये त्या रेशीम येतं बेंगलोरहून जरी ती सुरतहून त्याच्यामुळं पूर्ण जिल्हाबंदी असल्यामुळं आणि सगळं बंद लॉकडाऊनच असल्यामुळं आमचं विणकर आज अशाच परिस्थिती आहे का त्यांना त्यांच्या चुली बंद पडायची वेळ आलेली आहे पूर्ण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे का त्यांचा विचार करण्यायोग्यच असा विषय आहे का त्यांचे लहान लहान मुलं आणि हे सगळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यामुळे त्यांना काही ना काही काम करावं लागू राहिले परंतु काम कोणतंही मिळत नाही आहे लॉकडाऊनमुळे आणि त्याच्यासाठी सरकारने काहीतरी विणकरांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी आणि कुठंतरी त्यांना एक दिलासा म्हणून सरकारने काहीतरी जसं शेतकऱ्यांना गेल्या 14-15 वर्षापासून आम्ही या कामामध्ये आहे पैठणी व्यवसायामध्ये आणि आज अशी परिस्थिती आहे की आमच्या पूर्ण म्हणजे जसं काम कमी काम सुटलं तर तेव्हापासून आजपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही की इतकी तिकट परिस्थिती आलेली की आज आम्ही जे काम करतो आहे तो माल जो तयार होतो तो साधारण व्यापारीसुद्धा घ्यायला तयार नाही किंवा बाहेरून येणारे जे कस्टमर होते तेसुद्धा आज गावामध्ये येत नाही. लॉकडाऊनमुळे खूप बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी शासनाने आमच्या कारागिरांविषयी आमच्या जे क्षेत्र आहे पैठणीचं त्या क्षेत्रातल्या प्रत्येक कारागिरांविषयी थोडंसं सहकार्य करून त्यांच्या ज्या पद्धतीने शेतकरी लोकांना इतर बाकी काही आहे त्यांना जे अनुदान देतात त्या पद्धतीने पैठणी क्षेत्रातल्या जे विणकर आहेत त्यांनासुद्धा सरकारने एक अनुदान म्हणून काहीतरी एक रक्कम द्यावी आणि त्यांना जो आज ज्या पद्धतीने त्यांच्यावर जे संकट आलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांची पैठणीचे उत्पादक आणि कारागिरांसाठी येवल्याचे आमदार माजी मुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी येवल्याच्या कारागिरांसाठी महाराष्ट्र विकास पर्यटन विकास महामंडळाकडून एक येवला पैठणी पर्यटन केंद्राचे निर्माण केलं होतं. परंतु कोरोना व्हायरसच्या मुळे लॉकडाऊन असल्यामुळे पूर्ण पर्यटन केंद्र हे बंद आहे आणि तेव्हापासून पर्यटकही येत नाही आणि सर्व हा पैठणीचा व्यवसाय हा पर्यटकांवर अवलंबून असल्यामुळे आज आर्थिक व्यवस्था आर्थिक घडी ही पूर्ण बिघडलेली आहे आणि त्यामुळे कारागिरांना खूप कारागिरांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. लॉकडाऊन चालू हो गया उसके वजह से जो हम पैठणी बुणकर आहे तो हमारा जो कच्चा माल बाहर राज्य से आता वो बंद हो गया. उनके पास कच्चा माल है वो उतना ही ख़त्म करने के बाद गांव में भी मिलता नहीं. जो हमारा साड़ी तैयार होती है उसके वास्ते बाहर जिले से जो कस्टमर आते हैं वो भी आ नहीं पा रहे. घर में माल तैयार है गांव वाले दुकान बंद होने के वजह से गांव वाले भी माल लेते नहीं. इस वजह इसके कारण हमारे ऊपर जो उपासमारी की समय आ गया है वो बहुत ही हालाकी का हो गया है. तो सरकार ने हमें कुछ भी तो आर्थिक सहायता या मदद या अनुदान इस स्वरूप में कुछ देना चाहिए. काम करता हूँ सरकार ने तो 58 साल के बाद पेंशन लागू योजना की है तो विणकर के बाबत में भी कुछ सरकार ने सोचना चाहिए. ये मेरी सरकार से ख्वाहिश मांग है.